आणि नवीन फलंदाज येतोय तो दीपराज. बघा राजेश हे बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी येतो दीपराज. सुरेख असा फटका आठवला होता चौकार, त्याच्यानंतर मात्र सलगच्या दुसऱ्या चेंडूवर सुरेख असा झेल टिपला तो क्षेत्ररक्षकाने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर येतोय तो अमर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. बघा डॉट चेंडूची सांगता करतोय, आपल्या नावाचा ब्रँड दाखवतोय. कारण बघा अष्टपैलू गोलंदाज अमर खूपच चांगला अशी गोलंदाजी करतोय, नेहमीच इम्प्रेस करतोय आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आणि तोच प्रदर्शन करतोय पुन्हा एकदा अमर. कारण बघा छोटा पॅक आणि बडा धमाका ज्याला म्हटलं जातो तो अमर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोवेलियनकडून सामना करेल दीपराज. आता मात्र सुरेख चेंडू, बघा तोच चेंडू तोच टप्पा गुंडलेतवर आणि पुन्हा एकदा दीपराज बीट झालाय. सलगच्या दोन चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही, धाव संख्या पूर्णपणे स्थिरावलेली चार या अंकावर. पुन्हा एकदम आता फुलर शॉट, चेंडू जातोय सर नोमॅन्स लँड मध्ये. या चेंडूवर येत आहेत किती धाव पाहूया, दोन धावांचा प्रयत्न झाला आणि चेंडू थोडस मिसफील्ड होतोय. चेंडू सीमा पार चौकार. बघा दोन चेंडू डॉट नंतर एक चौकार आले, दीपराजच्या बॅट मधून धावसंख्या वाढते. धावसंख्या आता मात्र आठ धावा. पुन्हा एकदा अमर गोलंदाजी मार्कवर, सामना करेल तो दीपराज. पुन्हा एकदा चुंचपुरा फटका, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि सुरेख असा झेल टिपलाय. शेवटपर्यंत आपली नजर मिळवली आणि सुरेख असा झेल टिपलाय. दीपराज हा बाद होतोय. धागाव संघा मिळालेला हा दुसरा झटका आणि पहिलं षटक संपतय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन बाद आठ धावा. बघा पहिलं षटक संपलंय, फक्त दोन चौकार आले आहेत आणि दोन चौकारांच्या मध्ये धावसंख्या आठ झाली आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक अमरने हाताळलं, दुसरं षटक घेऊन येतोय तो गोरवली संघाचा अष्टपैलू गोलंदाज सचिन. बघा सचिनने सुद्धा इम्प्रेस केलं होतं ते बिसोलकर चषकामध्ये, सुरेख अशी गोलंदाजी केली होती. तो सचिन पुन्हा एकदा येतोय गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळतोय तो आता मात्र सचिन. पहिलं षटक हाताळलं ते अमरने, पॉवर प्लेचं दुसरं षटक सचिन येतोय घोटसे यांकडून. आता मात्र सामना करेल अमोल. मागच्या वर्षाच्या गुरवली चषकामध्ये इम्प्रेस केलं होतं त्या अमोलने, तोच अमोल आता स्ट्राईकला असेल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, बघा आणि थोडीशी लेन चुकतोय आणि पंच इशारा करतात दंडित करतात. या चेंडूर इथे वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव, धावसंख्या एकाने वाढते. धावसंख्या होती ती नऊ धावा. थोडासा लय आणि लेन चुकतोय आणि सर वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी मार्कवर, सामना करेल अमोल. आता मात्र पुला लेनचा चेंडू आणि चेंडूवर क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा झेल केले गेलाय सुरेखपणे आणि या चेंडूवर बाद होतोय तो अमोल डीजे. सुद्धा काही मोठी खेळी खेळू शकले नाही तर धागाव संघासाठी धावसंख्या थोडीशी स्थिरावली आहे नऊ या अंकावर. दुसरं षटक मार्गस्थ असताना नवीन फलंदाज येतोय तो तेजस.
पुनः एकदा सुरेख चेंडू मात्र थोड़ी सी लय आणि लेन चुकतो आणि चेंडू सरळ जाऊन तो एस्ट्रिक्सच्या हातामध्ये वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येते। थोडंस लय आणि लेन चुकतोय, आपली दिशा भरकटतोय सचिन आणि वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव वाढते। धाव संख्या होती ती आता मात्र 10 धावा। पुन्हा एकदा सुरेख फटका बॅटची कडा लागून सरळ जातो तो स्लीपला। सुरेख भरतने सरळ कॅच पकडलाय आणि पुन्हा एकदा बाद होतोय तो भगवान। डीजेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी मार्गवर सामना करेल आता मात्र तो योगेश। सुरेखाचा ऑफ स्टिकला टोलवलेला चेंडू आणि सरळ दिशा दिली, सरळ चेंडू येतोय गॅप मध्ये। सुरेखाचं चेंडू काही अडवू शकला नाही आणि चेंडू त्याचं सीमा पार येतोय तो योगेशच्या बॅट मधून पहिला चौकार। चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती आता मात्र तब्बल 14 धावा। सचिन गोलंदाजी मार्क वर आता मात्र पुन्हा एकदा सामना करेल तो योगेश। पुन्हा एकदा सुरेख असा फटका फ्लोर लाईनचा चेंडू पण बॅटच्या टप्प्यामध्ये येत नाही। चेंडू जातो कार्पेटच्या साह्याने। आमरने सुरेखाचे क्षेत्ररक्षण केलंय आणि या चेंडूवर येते ती एक धाव। आता मात्र स्ट्राईकला असेल तो तेजस आणि नॉन स्ट्राईकला असेल तो योगेश। आणि पंच इशारा करताय, दंडित करताय गोलंदाजाला। वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येते, एकाने धावसंख्या वाढती। धावसंख्या होते आता मात्र 15 धावा। अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक असतील। थोडस लय आणि लेन भरकटतोय तो सचिन। आतापर्यंत ओव्हरमध्ये त्याने तब्बल 3 वाईट फेकलेत। पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी मार्गवर सामना करेल तो तेजस। पुन्हा एकदा सुरेख चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होते आणि दुसरा षटक संपतय। दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या थोडीशी शिरवलेली 16 या अंकावर। दुसरं षटक संपलंय, पॉवर प्लेची 2 षटक संपलेत आणि तिसरं षटक घेऊन येईल ती दहा गुरवली संघाकडून गोलंदाज। थोडं स्पीड अप करा गेम पंच, टीम मीटिंग साठी तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक मध्ये टीम मीटिंग करायची आहे। आणि तिसरा गोलंदाज येतोय तो गुरवली संघाकडून नितेश। या नितेशने सुरेख असा झेल पकडला पहिल्या ओव्हर मध्ये आणि धागाव संघाला पूर्णपणे रोखलंय तो धावांच्या वतीने। तो नितेश आता गोलंदाजी मार्गवर येतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय। बघा आता पॉवर प्लेची 2 षटक संपली आहेत, क्षेत्ररक्षण थोडं विखुरलंय। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर नितेश सामना करेल। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, बघा सुरेख प्रकारचा चेंडू, कुठल्याही प्रकारचा बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये। स्ट्राईकला असेल योगेश। पुन्हा एकदा बॉलच्या पट्ट्यामध्ये फुल टॉस चेंडू आणि चेंडू जातोय सरळ सी मारेशा पार, येतोय बिग 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 षटकार।
बघा आता मात्र षटकाराने धावसंख्या भरली आहे, धावसंख्या होती ती आता मात्र तब्बल 22 धावा। या सामन्यातील पहिला षटकार आलाय तो योगेशच्या बॅट मधून, पुन्हा एकदा योगेश टू नितीश, पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, फक्त दिशा दिली आहे कार्पेटच्या साह्याने, सूर्यकासे क्षेत्ररक्षण होते चामरच्या माध्यमातून आणि एकच धावीवर समाधान मानतो तो धागाव संघ। धावसंख्या एकाने वाढती, धावसंख्या होती आता मात्र 23 धावा। सूर्यकासे क्षेत्ररक्षण होते तो गुरवली संघाच्या माध्यमातून, त्यामध्ये सूर्यकासा फटका आणि चेंडू येतोय तो सरळ तेजेच्या बॅट मधून आणि शेवटपर्यंत चांगलं असं क्षेत्ररक्षण केलं गेलंय ते सचिनच्या माध्यमातून आणि षटकार वाचवलाय, चार धावा वाचवलाय आपल्या संघासाठी। सूर्यकासा क्षेत्ररक्षण केलंय त्या सचिनने आणि या चेंडूवर आल्या 2 धावा, धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती आता मात्र 25 धावा। पुन्हा एकदा नितेश सामना करेल तेजस, पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि सरळ येतोय तो लॉंगांच्या दिशेने, या चेंडूवर सुद्धा थोडस फंबल होतं तो क्षेत्ररक्षण तत्पूर्वी होता, त्या 2 धावा पूर्ण, 2 धावाच्या मध्ये धावसंख्या होती ती आता मात्र 27 धावा। चांगलास सामना प्रेक्षकांच्या पेटीला आलाय तो, गुरवली विपक्ष 10 गाव या 2 संघांमध्ये यूट्यूब लाईव्ह हा सामना चालू आहे प्रेक्षकांच्या भेटीला। एकदा नितेशचा चेंडू खेळून काढलाय कार्पेटच्या साह्याने, सर्व ते लॉंगांच्या दिशेने सचिनने जे चांगलं क्षेत्ररक्षण केलं, पुन्हा एकदा गुड थ्रो पैकी आणि या चेंडूवर सुद्धा येते एकच धावाने ड्रिंक्स ब्रेक होतोय तिसऱ्या ओव्हर मध्ये। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28 धावा, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये, 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये। आणि यानंतरचा दुसरा सामना असेल निंबवली विपक्ष, या 2 संघांमध्ये जिंकणारा जो संघ असेल त्याच्या विरुद्ध हा सामना असेल निंबवली विपक्ष विजयी संघ। आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, आता मात्र चौथा षटक घेऊन येतोय तो, पुन्हा एकदा ज्याने पहिलं षटक हाताळलं संघातील दुसरं षटक हाताळलं आणि सांघिक चौथ आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय तो, पुन्हा एकदा सचिन। या सचिनने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर पूर्णपणे रोखून धरले ते 10 गाव संघाला, तो सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोटसे यांकडून पुन्हा एकदा सामना करेल तेजस। तेजस आणि योगेश ही जोडी अजूनही मैदानात 10 गाव संघाची, पुन्हा एकदा सचिन, सचिन टू तेजस। आणि पुन्हा एकदा सूर्यकासा फटका लॉंगांच्या दिशेने जातोय, या चेंडूवर येते एकच धाव, सूर्यकाशी थ्रो पेकी होते एकाच धावीवर समाधान मानतोय तो, पुन्हा एकदा 10 गाव संघ। धावसंख्या एकाने वाढते, धावसंख्या येते आता मात्र 29 धावा, 4 विकेटच्या मोहबदल्यामध्ये। पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी मार्कवर, आता मात्र सामना करेल तो योगेश। पुन्हा एकदा सुरेख फटका बॅटची कडा घेऊन सरळ जातो तो चेंडू,
सीमा रेषा पार। आता मात्र चौकार आलाय तो योगेशच्या बॅट मधून धावसंख्या वाढली, धावसंख्या झाली ती तब्बल 33 धावा 33 लॉस ऑफ 4 विकेट्स असं आतापर्यंतचं फिगर असेल धावांचं। चांगला असे फटकेबाजी केली जाते ते आतापर्यंत योगेशच्या बॅट मधून, आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार आलाय। हीच मोठी फटक्यांची अपेक्षा असेल ती धागव संघाला प्रथम फलंदाजी करत असताना, टार्गेट सेट करत असताना। पुन्हा एकदा सुरेख फटका आता मध्ये येतो लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ सुरेख असा फटका दणदणीत षटकार आलाय तो योग। पुन्हा एकदा योगेशच्या बॅट मधून, आता मात्र योगेशची बॅट बोलते, योगेशचा बल्ला बोलतोय। धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती तब्बल 39 धावा। बघा योगेशने आता मात्र आपला लय लेंथ आपल्या स्किलचा वापर करतोय, आपला फॉर्म बरकरार ठेवतोय, कारण आता त्याच्या बॅट मधून 2 चौकार 2 षटकार आलेत। सुरेख अशी फलंदाजी करतोय, बघा धावफलक जर चढता आले ठेवण्याचं काम आतापर्यंत योगेशने केलंय। तोच योगेश पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल, सामना करेल सचिनचा। पुन्हा एकदा सुरेख फटका म्हणजे चेंडू काही हवेत असेल, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, चांगला असं झेलचा प्रयत्न। मग शेवटपर्यंत आखे नजर जमावली होती त्या चेंडूवर, म्हणत झेल कॅरी झाला नाही पण चांगलं असं प्रयत्न होता तो अमरचा। पुन्हा एकदा सचिन, सामना करेल योगेश। आता मात्र सुरेख चेंडू डॉट चेंडू जी सांगता होतीये, बघा निर्धाव चेंडू जी सांगता होतीये, कुठल्या प्रकारची धाव नाही, धावसंख्या स्थिरावलेली 41 या धावांवर। पुन्हा एकदा सुरेख फटका आणि चेंडू येतो तो सरळ सीमा रेषे पार, चौकार आलाय पुन्हा एकदा योगेशच्या बॅट मधून। बघा योगेशने आता आपलं स्किल दाखवायला सुरुवात केली आहे, बॅटिंग दाखवतोय, आपलं स्किल दाखवतोय, आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी खेळतो योगेश। धावसंख्या वाढली, धावसंख्या झाली ती आता मात्र तब्बल 45 धावा। बघा या सामन्यातील चौथं षटक संपलंय आणि शेवटचं षटक ज्याला टेनिस क्रिकेट मध्ये हाणामारीचं षटक म्हटलं जातं ते षटक घेऊन येईल गोलंदाज मिलिंद। बघा चांगली अशी धावसंख्या उभारण्यात यश आलंय आतापर्यंत धागव संघाला, कारण 4 विकेटच्या पतनानंतर सुद्धा धावसंख्येचा ओघ सुरू ठेवलाय तो तेजस आणि योगेशने। त्याने योगेशने अनमोल अशी फलंदाजी केली आहे आतापर्यंत, वैयक्तिक 28 या धावसंख्येवर खेळतोय तो योगेश। आणि योगेशची जर फलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या। सुरेख अशी फलंदाजी करतोय, आपला धावफलक हलता ठेवण्याचं काम करतोय आणि पाचवं आणि शेवटचं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज मिलिंद। सामना करेल तेजस। पुन्हा कसा सुरेख चेंडू बॅटच्या टप्प्यामध्ये आला नाही, मग तो बॅटची काडा घेऊन चेंडू येतोय सरळ तो आणि या चेंडूवर 2 धावांचा प्रयत्न आणि बाद होतोय। 2 धावा घेण्यामध्ये अपयशी ठरतोय तो तेजस आणि दुसऱ्या धावामध्ये बाद होतोय। पुन्हा एकदा मिळतोय तो 5वा झटका धागव संघाला, तेजसच्या रूपाने त्याच्या जागेने जातोय तो आता मात्र रोहिदास नवीन फलंदाज। बघा नवीन फलंदाज जातोय तो रोहिदास। आतापर्यंत चांगली अशी फलंदाजी केली त्या तेजसने, तो आता मात्र बाद झालाय, स्ट्राईकला असेल रोहिदास।
पुन्हा एकदा सुरेख फटका खोदून काढला होता आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक देतो पर्यंत एक धाव होतीये. एका धावीने संघाचं टोटल होतीये ती धावसंख्येमध्ये 47 धावा. 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 47 धावा ठोकल्यात आतापर्यंत धागाव संघाने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिलिंद सामना करेल योगेश आणि स्लोअर पद्धतीचा चेंडू फसवा चेंडू ज्याला म्हटलं जातं तो फसवा चेंडू होता. लय आणि लेंथ योग्य होती. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क झाला नाही आणि चेंडू सरळ विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता होते. आता मात्र योगेशला थांबवण्यामध्ये गुरवली संघाला यश येत आहे ते मिलिंदच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मिलिंद गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सुरेख फटका बॅकफुटचा फटका होता. लतो लॉंगांच्या दिशेने या चेंडूवर दोन धावीचा प्रयत्न आणि दोन धावा घेण्यामध्ये सुद्धा अपयश होते. पुन्हा एकदा योगेशला ज्या योगेशने मोठी फटकाबाजी केली तो योगेश मात्र आता बाद होतोय. बघा योगेशने सुद्धा सुरेख अशी फलंदाजी करून धागाव संघाला धावसंख्या उभारण्यामध्ये मोलाचं योगदान दिलंय. तो योगेश आता बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज अजय मिरकुटे. सुरेख अशी फलंदाजी केली योगेशनी. योगेशसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. तर बघा शेवटचं षटक मार्गस्थ असताना मिलिंदचं मिलिंदने आतापर्यंत रनआउटच्या स्वरूपामध्ये दोन धावा दोन विकेट मिळवल्या. चांगल्याचं क्षेत्ररक्षण करतोय तो कल्पेश शेलार विकेट किपर. पुन्हा एकदा मिलिंद गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू मात्र शेवटपर्यंत कार्पेटच्या साने खेळून काढलाय. लॉंगवांच्या दिशेने या चेंडूवर सुद्धा येते मात्र आणि मात्र एकच धाव. सुरेख अशी थ्रोपेकी केली जाते ती प्रदीपच्या माध्यमातून. धावसंख्या एकाने वाढते. धावसंख्या होती ती आता मात्र 49 धावा. या षटकातील आणि या सामन्यातील शेवटचा चेंडू असेल मिलिंदचा आणि या चेंडूवर किती धावा येतात किती धावांचं टार्गेट असेल. पुन्हा एकदा सुनेक चेंडू निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या स्थिरावली ती 49 धावेवर. म्हणजे धागाव संघाने 49 धावा मिळवल्यात आणि विजयासाठी गरज असेल ती गुरवली संघाला 50 धावांची 50 गाठावी लागेल विजयासाठी ती गुरवली संघाला. चांगली अशी फलंदाजी केली त्या धागाव संघाच्या योगेशने आणि आपल्या संघाला 49 धावांपर्यंत नेऊन पोहोचवलं. गुरवली संघाला विजयासाठी 50 धावांची गरज असेल 5 षटकांमध्ये.
आणि यानंतर या सामन्याचं धावतं वर्णन पेश करतील तुमच्या समोर कल्याण ग्रामीण मध्ये जो गोड आवाज आतापर्यंत दुमदुमतोय तो रोशनजी संते सर मॅन फ्रॉम घारिवली यानंतर समालोचन करतील. थँक्यू सो मच राशीद सर. 50 धावांचं लक्ष आहे. कल्पेश शेलर आणि आपण बघूया 20 फलंदाज आहेत मिलिंद ही जोडी. पाहायला मिळते 50 धावांचं लक्ष आणि गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय राजेश मिरकुटे. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटने मार्ग करेल राजेश. स्ट्राइकिंग फलंदाज मिलिंद आहे. मिलिंद आणि कल्पेश ही जोडी. पाहायला मिळते 50 धावांचं लक्ष. 10.00 सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील. या पुढील सामने हे 4-4 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ऑनसाइड चेंडू येतो आहे. मिडऑनला चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. कोणताही धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होते. पहिला चेंडू यावेळी डॉट बॉल फेकलाय. गोलंदाज राजेश मिरकुटेकडे प्रचंड अनुभव आहे. यावी चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे दीपराज जज करतोय आणि सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद शून्यवरती बाद होतोय. मिलिंद बॅक टू द पवेलियन. नितेश नवीन फलंदाज येतोय. पहिला धक्का शून्यवरती बसलाय तो म्हणजेच आपण पाहतोय मिलिंदच्या स्वरूपात. आई एकवीरा गुरवली या टीमला 10 क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धेचे लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. ही खूप चांगली वेबसाईट आहे. त्यांची संपूर्ण टीम देखील सज्ज आहे ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. स्ट्रायकिंग फलंदाज गुरवली टीम चिरण मशीन. कल्पेश यावीस ऑन साईडला चेंडू येतोय. लॉंग ऑन मध्ये एक धावतर कम्प्लीट केली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने श्रीगणेश करतोय. एका धावेने संघाचं आणि स्वतःच अकाउंट ओपन करतोय फलंदाज कल्पेश शेलार. स्ट्रायकिंग फलंदाज नितेश आहे जो वन डाऊनला आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. कारण की शून्य या धावसंख्येवरती पहिला धक्का बसला होता तो म्हणजेच आई एकवीरा स्पोर्ट्स गुरवली या टीमला. यावेळेस चांगला फटका आहे. एक धाव तर कम्प्लीट केली चेंडू पट नोमेन्स लँड झोन मध्ये आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या एक ने पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती आहेत. एका गाडीच्या मोबदल्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी राजेश मिरकुटे आपल्या टीमसाठी करतोय. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च करतोय आणि एक सफलता प्राप्त करतोय अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस चांगला फटका ऑन साईडला लॉफ करतोय आणि चेंडू जाईल काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावसंख्या 6 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग फलंदाज कल्पेश शेलार. यावेळी स्विचिट करण्याचा प्रयत्न केला तर प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आई एकवीरा स्पोर्ट्स गुरवली या टीमची धावसंख्या आहे 6.
50 धावांचं लक्ष आहे. उर्वरित समीकर येणार 24 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. 11.00 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी गुरवली या टीमला. अमोल येतोय नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली राजेश मिरकुटे यांनी, फक्त 6 धावा खर्च केल्या. स्ट्रायकिंग फलंदाज नितेश आहे. नितेश आणि कल्पेश ही जोडी पाहायला मिळते. 24 चेंडू 44 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अमोल राईट अम राऊंड विकेट. पहिला चेंडू हवेमध्ये आहे, झेलची शक्यता असेल. जज करतो क्षेत्ररक्षक आणि सोपा झेल सोडला जातोय. चांगला प्रयत्न केला होता आणि एक धाव मिळते या चेंडूवरती. धाव संख्या एकने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पाहायला गेलं तर दुसरं मार्गस्थ आहे गोलंदाज अमोलचं. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली होती परंतु या संधीचं सोनं करू शकलं नाहीये. 10 गाव संघ फ्रेंडशिप 11 10 गाव विपक्ष आई एक्विरा स्पोर्ट्स गुरवली या दोन टीम मध्ये सुरू असलेला सामना पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना. या वीस खूप चांगला फटका आपण पाहतोय आणि चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे आणि पुन्हा एकदा झेल सोडला जातोय. दोन झेल सोडले क्षेत्ररक्षकाने. नितेश आणि कल्पेशला जीवनदान देतोय. हे दोन झेल महागात पडतील 10 गाव टीमला कारण की गोलंदाजी ही खूप चांगली होते परंतु क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीयेत कारण की नितेश आणि फलंदाज कल्पेशला जीवनदान मिळतायत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल. यावी चांगला फटका आपण पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जाईल वाईड इश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा या वीस पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा झेलची शक्यता असेल आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप. दैव बलवंत आहे गुरवली टीमच्या बाजूने. नशिबाची साथ मिळते गुरवली या टीमला. धावसंख्या एकने पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आहेत 19. 50 धावांचं लक्ष आहे. स्ट्रायकिंग फलंदाज आपण पाहतोय आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली टीमची रन मशीन कल्पेश शेलार. गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय राऊंड विकेट ने अमोल. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज, 18 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। आई एकवीरा स्पोर्ट्स गुरवली या टीमला वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरा षटक फेकण्यासाठी। गोलंदाज तो गोलंदाजी मार्क वरती राजेश मिरकुटे, ज्या राजेश मिरकुटे ने 6 धावांचं षटक फेकलं होतं पीवनच्या षटकामध्ये, फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि एक सफलता प्राप्त केली होती, तोच राजेश येतोय या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी। एक एक्सपिरियन्स गोलंदाज आपण पाहतोय राजेश राइट अम ओवर द विकेट, स्विचिट करण्याचा प्रयत्न केला होता, स्ट्रॉंग अपील केली आहे, शरदचा वेध घेतला होतोय आणि एकदा मिळते लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या एक ने पुढे सरकेलं 24 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक जर पाहिला गेला तर तिसरा मार्गस्थ आहे, स्ट्रायकिंग फलंदाज कल्पेश शेलार रन मशीन आहे, एक जीवनदान मिळतंय ते म्हणजेच कल्पेश शेलारला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय। कल्पेश शेलारने खूप चांगली बॅटिंग केली आहे या सामन्यामध्ये। या 20 मिस टाइमिंग आहे आणि आता मात्र चूक होणार नाहीये, यष्ट्यांच्या पाठीमागे यष्ट रक्षकाने सोप्पा झेल पकडलाय आणि फलंदाज बाद बिग विकेट डाऊन, कल्पेश शेलार बॅक टू द पवेलियन। नवीन फलंदाज अमर दळवी येतोय, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट म्हटलं तर अमर दळवीला, संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे अमर दळवी येतोय चौथ्या क्रमांकावरती। सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत मिलिंद आणि कल्पेशच्या स्वरूपात, दोन मोठे धक्के बसतात गोरवली टीमला। धावसंख्या आहे धावफलकावरती 24-26 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी। 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 16 चेंडू आणि 26 धावांची गरज। स्ट्रायकिंग फलंदाज स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे अमर दळवीची। यावेळी पहिल्या चेंडू ऑन साइड ला खूप चांगला फटका आपण पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो, दीपराज आहेत एकाच धावीवरती समाधान मानावं लागतं। धावसंख्या एक ने पुढे सरकेल 25, अर्धा पल्ला पूर्ण केलाय, अजूनही 25 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। गुरवली या टीमला 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, स्ट्रायकिंग फलंदाज नितेश। नितेश आणि अमर ही जोडी, यावेळी चांगला चेंडू आपण बाजू सुरेख गोलंदाजी करतोय, आपल्याकडे असलेला अनुभव सिद्ध करतोय या मैदानावरती आणि पुन्हा एकदा पंचांचा लेग बायचा येतोय। अवांतरच्या स्वरूपात एकदा मिळते धावसंख्या एक ने पुढे सरकेल 26-26 धावा धावफलकावरती, खूप चांगली गोलंदाजी करतोय राजेश मिरकुटे या सेकंड स्पेल मध्ये आणि खऱ्या अर्थाने धागाव टीमला कम बॅक करून दिलाय राजेश मिरकुटे यांनी। 24 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, स्ट्राइकिंग फलंदाज अमर। यावेळी चांगला चेंडू ऑन साइड ला एकदा तर कंप्लीट केली आहे, क्षेत्ररक्षक आहे तेजस आणि चेंडू उचलण्यासाठी थोडासा वेळ घेतला, तोपर्यंत अवधी होता 2 धाव पूर्ण करण्याचा, गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 28, 28 धावा धावफलकावरती आहेत, 22 धावांची अजूनही गरज आहे, 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। यावेळी चांगला फटका आपण पाहतोय आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार।
साठी 16 धावांची गरज आहे। शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकलाय तो म्हणजेच अमर दळवीने। 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। 8.00 च्या सरासरीने प्रति षटका मागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी। अमर दळवी आणि नितेश ही जोडी आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय गोलंदाज दीपराज। या चौथ्या षटकामध्ये विशाल मिरकुटे दुखापतग्रस्त आहेत, नक्कीच विशालची कमी भासते, हरीश मिरकुटेची कमी भासते या टीमला। 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे। गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो या निर्णायक षटकामध्ये दीपराज। यावीस मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि खूप चांगला झेल टिपलाय वायडिश लॉंगॉनला। फलंदाज बाद अजून एक धक्का बसतोय नितेश। बॅक टू द पवेलियन। सर्किल 35-35 धावा धावफलकावरती आहे। जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे। 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। यावीस खूप चांगला फटका आपण पाहतोय, हुकचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका आणि चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। कवरती आपण पाहू शकाल 39 धावा 11 धावांची अजूनही गरज आहे। 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। अमर दळवी खूप चांगली बॅटिंग आपल्या टीम साठी करतोय आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या मैदानावरती गुरवली टीमने। पुन्हा एकदा खूप चांगला फटका आपण पाहतो, गॅप मध्ये आहे आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय फलंदाज अमर दळवीच्या बॅट मधून। आणि पारितोषिक कंटिन्यू आहे ते म्हणजे सुरेंद्र यादव यांच्याकडून। आतापर्यंत 200 रुपयांचा मानकरी ठरलेला आहे अमर दळवी। 7 धावांची अजूनही गरज आहे। अजून एक चांगला फटका आपण पाहतोय आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क बिग 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 षटकार। एका धावेची गरज आहे आणि सुरेंद्र यादव यांच्याकडून पुन्हा एकदा पारितोषिक आलेलं आहे 100 रुपयांचं। एकूण 300 रुपयांचा मानकरी ठरलेला आहे आणि त्यांची अशी इच्छा आहे जर अमरने चौकार किंवा षटकार मारून सामना फिनिश केला तर अजूनही 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल ते म्हणजेच अमर दळवीसाठी। एका धावेची गरज आहे, जुना चेंडू द्यायचा आहे मैदानावरती कारण की एका धावेची गरज। विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल यावीस आई एक्विरा स्पोर्ट्स गुरवली या टीमला। एका धावेची गरज सुरेंद्र यादव यांच्याकडून आपण पाहतोय। आतापर्यंत 300 रुपयांचा कॅश प्राइज मिळवतोय अमर दळवी हा फलंदाज।
चांगला चेंडू आपण बाजू सेंसिबल क्रिकेट आणि विजय फटके येतोय अमर दळवीच्या बॅट मधून आणि सामना जिंकलाय या मैदानावरती आई एकवीरा स्पोर्ट्स गुरवली या टीमने गुरवली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघाला विनंती असेल लाईनअप करायचा आहे शेकहँड करायचा आहे आणि त्यानंतरच मैदान सोडायचं आहे. यश धुमाल आपण चेंडू जमा करायचा आहे. आरसीसी राया संघ संघनायक टॉस साठी यायचा आहे कारण की गावदेवी वरप संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. राया विपक्ष वरप हा सामना असेल. अभिनंदन कल्पेश शिलार अभिनंदन मिलिंद अभिनंदन नितेश अमर आई एकवीरा स्पोर्ट्स गुरवली टीमचं अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट अमर दळवी ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 27 धावांची विस्फोटक आणि वादळी खेळी साकारली आणि एक षटक फेकलं दोन फलंदाज बाद केले तोच ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अमर. नितेश मगर यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि सुरेंद्र यादव यांच्याकडून आपण पाहतोय 400 रुपयांचं गुगल पे केलं जाईल ते म्हणजेच अमर दळवी साठी.